संतोष परब हल्ल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेले आमदार नितेश राणे यांना आज गुरुवारी पोलीस कस्टडी संपत असल्याने कणकवली दिवाणी न्यायालयात हजर केले असता 18 फेब्रुवारीपर्यंत नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठविण्यात आलेलं आहे. यापुढे नितेश राणे हे स्थानिक न्यायालयात नियमित जामिनीसाठी अर्ज करू शकतात. पोलिसांनी वारंवार मागणी केली होती की तपास काम अजून अपूर्ण आहेत, यावर आणखी तपास करायचा आहे, पण ती मागणी न्यायालयाने मान्य केली नाही आहे. हे स्पष्ट होईल. ही गाडी जी आहे, गाडीमध्ये मध्ये जे आहे नितेश राणे यांना बसून झालेलं आहे आणि पोलिसांनी 8 दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती. त्याकरता सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला होता. नितेश राणे आणि राकेश परब यांच्याकरता साहेबांनी आणि मी दोघांनी आर्ग्युमेंट केलं आणि त्यानंतर न्यायालयाने पोलीस कस्टडीची त्यांची मागणी फेटाळली. नितेश राणेंना आता ज्युडिशियल कस्टडीमध्ये घेण्यात आलेलं आहे. दोघांनाही मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळालेली आहे. आज जामीन अर्ज दाखल होईल, पुढची तारीख मिळेल. त्यानंतर डिसेंबर पासून इन्व्हेस्टिगेशन चालू माहीत खाली असेल. त्याच्यामुळे नारायण आपला नितेश राणे साहेबांनी 4 वेळ त्यांच्या समोर अपील झालेले आहेत आणि बाकीचे जे काय पुरावा त्यांना घ्यायचं होतं त्यांच्याकडून कलेक्ट केलेलं आहे. मोबाईल आणि बाकीचे सगळे जे काही कागदपत्र होते त्याच्यामुळे साहेबांनी ऐकल्यानंतर मॅजिस्ट्रेट कस्टडी दिली. साहेब, या अनुषंगाने व्हॅनिटी व्हॅन संदर्भात एक प्रश्न. व्हॅनिटी व्हॅनमध्ये फक्त ते भेटले होते म्हणतात पोलीस. त्याच्यामुळे व्हॅनिटी व्हॅन इकडे आणायचं काही जरूर नाही आहे. व्हॅनिटी व्हॅन एअरक्राफ्ट मध्ये त्याने भेटलं असतं तर एअरक्राफ्ट आकडे आणले असतो काय इकडे. साहेब, याचबरोबर पुण्याला रामदार राणे यांना पुण्याचं आणि फायनान्शियल ट्रान्सफर पुण्याचं आणि नितेश राणे साहेबांचा काही संबंध नाही आहे आणि आजपर्यंत पुण्याबद्दल त्यांच्याविरुद्ध काही आरोप केले नाही. फायनान्शियल काहीच नाही आहे याच्यात, सगळं खोटी केस आहे. जो फोटोचा उल्लेख केला जात होता त्याबद्दल काय आपलं? पोलिसांचं म्हणणं होतं की फोटो मोबाईल वरनं ट्रान्सफर केलेला आहे. मोबाईल आम्ही हजर केलेला आहे. कोर्टात अजूनपर्यंत मोबाईल हजर करूनही पोलिसांना असा कुठलाही अजूनपर्यंत मिळालेला नाही. सगळ्यात महत्वाचं साहेब, गोव्याला आमदार नितेश राणे यांची नेमकी काय चौकशी केली गेली? घटना झाल्यानंतर गोव्याला गेलं असलं तरी त्याचं काय संबंध नाही आहे. पण का गोव्याला का घेऊन गेले होते नितेश राणे यांना पोलीस? ते पोलिसांना विचारत होते. पोलिसांनी आज 2 दिवसाची पोलीस कस्टडी संपल्यानंतर नितेश राणे आणि त्यासोबत राकेश राणेंची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्या दोघांनाही मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये कणकवलीमध्ये हजर केलं होतं आणि आणखीन 10 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांनी मागणी केली होती. दोन्ही बाजूचे युक्तिवाद झाले, सरकारी वकिलांनी झाला, आमचा युक्तिवाद झाला आणि त्यामध्ये जी बाजू न्यायालयामध्ये मांडली गेली त्यावर न्यायालयाचं असं मत झालं की त्यांना पुरेसा कालावधी पोलीस कस्टडी दिलेली आहे नितेश राणेंना आणखीन राकेश परबना. त्यामुळं आता इथून पुढे आणखीन पोलीस कस्टडीची जरुरी नाही, त्यामुळं न्यायालयानं त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये घेतलेलं आहे. आता मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये घेतल्यानंतर जामिनासाठी अर्ज देण्याचा हक्क हा सुरू होतो. पोलीस कस्टडीमध्ये असताना जामीन अर्ज दाखल करता येत नाही, त्यामुळं तपास कामामध्ये आम्ही सहकार्य केलं आहे. पोलीस कस्टडी पूर्ण झाली आणि आता मॅजिस्ट्रेट कस्टडीची ऑर्डर ओपन कोर्टामध्ये डिक्टेट झालेली आहे, जाहीर झालेली आहे. त्यामुळं आजच्या आज आम्ही जिल्हा न्यायालयामध्ये सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल करतो आहे आणि कदाचित तो उद्या सुनावणीला येईल. आम्ही न्यायालयाला विनंती करणार आहोत की परवा रविवार असल्यामुळे सरकारी वकिलांना आणखीन पोलीस यंत्रणेला नोटीस काढावी आणि उद्याची सुनावणी नेमावी. उद्याची सुनावणी नेमली, सरकारी वकील इथे हजर झाले ते उद्या सुनावणी होऊ शकते. उद्या काय तो निर्णय देखील होऊ शकतो जर वेळ परमिट झाला तर, नाहीतर मग काय सोमवारी. पण आमचा आग्रह राहील की तो उद्याच्या उद्या सुनावणी न्यायालयानं घेतील. ह्या संदर्भात आमचा विनंती राहील न्यायालयाला. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.